ज्याच्यामुळे शेतकऱ्याला शेतीला पाणी देता येत नाही ती अडचण या ठिकाणी दूर होऊ शकते अशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूस गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश याचं जनरेशन लक्षात घेता ही स्टोर होत नाही वीज, ती वाया जाते. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने या राज्यांशी नेगोशिएट केलं आणि नेगोशिएट करून वाया जाणाऱ्या वीजचे वाया जाणाऱ्या वीज ही जर विकत घेतली तर त्या राज्याला तेवढा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होतो. महाराष्ट्र राज्याचं वितरण व्यवस्था जी आहे आणि बिलिंग कलेक्ट करते त्याच्यामध्ये तुम्ही अधिक वीज वापरली तर तुमचं टॅरिफ ताबडतोब त्या ठिकाणी वाढत. त्याच्यामुळे हा बोजा महाराष्ट्राच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट वरती येत नाही किंवा महाराष्ट्राच्या तिजोरीवरती येत नाही तर ग्राहकाकडून त्या ठिकाणी तो वसूल केला जातो अशी असणारी परिस्थिती आहे. एवढंच आहे की त्या राज्याला काउंटर हमी द्यावी लागते की जे महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी देऊ शकतो. एवढा साधा आणि सिंपल प्रश्न तीन पायाच्या सरकारला सोडवता येत नाही हे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. राज्य चालवता येत नसेल तर राज्यातून बाहेर पडा. निवडणुका घ्या आणि नव्या सरकारला येऊ द्या की जे जनतेचे सामान्य जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी हाताळू शकतात आणि सोडवू शकतात. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.